नमस्कार आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने परभणीतील खाजगी शिकवणी वर्ग प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संक्रमणाने उद्भवलेली परिस्थिती परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी नेहमी काम करीत आलेली सध्या कोविड-19 विषाणूने उद्भवलेल्या कोरोना या महामारीच्या प्रादुर्भावाने परभणीतील सर्व कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षकांचे अवस्था दयनीय झाली असून आपल्या आदेशाप्रमाणे 15 मार्च 2020 पासून प्रतिसाद देऊन आम्ही परभणीतील उच्च शिक्षित असलेले आणि इतर जणांकडून वर्षानुवर्षे चालवले जाणारे क्लासेस बंद केल्याने हजारो शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी त्यांचे कुटुंबे गेले 2 महिने बेकार अवस्थेत आहेत. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या आधीच लॉकडाऊन झाल्याने येणारी फीसुद्धा आम्हाला मिळू शकली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील किरायाचे असलेले हॉल व भाडे माफ करण्यात यावे. तसेच लवकरात लवकर आपण घालून दिलेल्या नियम व अटीच्या अधीन राहून क्लासेस चालू करण्याची परवानगी द्यावी अशी यावेळी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश रणखांबे, मराठवाडा विभागीय सचिव दिलीप घुमरे, सचिव विश्वंभर कातवटे, राज्य कार्यकारिणी सदस्य विष्णू नवपुते, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक MD जाधव, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कास्टे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुजित आबोटी, संघटक प्राध्यापक उपेंद्र लाखकर, सहसचिव भारत चापके, प्रवक्ते दिनकर गरुड, माहिती प्रतिनिधी सीमा भट्टड आणि प्रसिद्धी प्रमुख आमिर शेख यांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान पाहता आणि कोचिंग क्लासेसवाल्यांचं जे एक उदरनिर्वाहाचं साधन जे होतं त्यामुळे त्या शिक्षकांचं आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती. म्हणून आमचं सरकारला असं निवेदन आहे की सोशल डिस्टन्सिंगचा नियमाचं पालन करून जर एखादा शिक्षक 20-25 मुलांचे ट्युशन जर कधी घेऊ शकत असेल आणि आरोग्याची काळजी त्यामध्ये पाळल्या जात असेल तर सरकारने त्याला परवानगी द्यावी म्हणून आमची त्यांना विनंती आहे. क्लासेस असोसिएशनच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं शासनाला अशी विनंती करतो की परभणी शहरात मागचे 3-4 महिन्यापासून क्लासेस बंद आहेत आणि मुलांचं नुकसान होत आहे तसं क्लासेस संचालकांची हेळसांड होते. याच्यामध्ये अनेक जणांचा उदरनिर्वाह, अनेक जणांचे परिवार याच व्यवसायावर अवलंबून आहेत. करिता आम्ही शासनाला विनंती करतो कर्मचारींना शासनाला सहकार्य करू, परंतु शासनाने आमच्या कुटुंबाची काळजी करत आमच्या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेऊन शासनाने आम्हाला परवानगी द्यावी ही विनंती आज आम्ही आमच्या निवेदनाद्वारे शासनाकडे. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.